हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोस्वामी. महत्वाची एक नवीन जाहिरात आली आहे, ती म्हणजे महाराष्ट्र पोस्ट सर्कल. ओके, म्हणजे भारतीय डाक विभागाकडून ती जाहिरात सध्या प्रकाशित झाली होती, त्याच्यामुळे ती न्यूज चर्चेत आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये असलेल्या बऱ्याचशा जागा आहेत, 1300+ जागा तुम्हाला ह्याच्यामध्ये पाहायला मिळतील. हां, तर ही एक नवीन जाहिरात आहे, त्याच्या संदर्भामध्ये आपण आजच्या लेसनमध्ये थोडंसं पाहूया. तर याच्यामध्ये कोणत्या कोणत्या जाहिराती असणार आहेत, पद असणार आहेत. तर पहिलं महत्वाचं पद येतं यामध्ये म्हटलं, ते म्हणजे पोस्टमनचं. ओके, पोस्टमन पदासाठी आहे. ओके, पोस्टमन पद आहे यामध्ये पहिलं. त्यानंतर येतं मेल गार्ड, या पदासाठी सुद्धा ही जाहिरात आहे. आणि तिसरं येतं ते म्हणजे मल्टीटास्किंग स्टाफ. ओके, मल्टीटास्किंग स्टाफ किंवा त्याला आपण MTS असं म्हणतो. या तीन वेगवेगळ्या पदासाठी याच्यामध्ये जागा आहेत. ओके, हे लक्षात असू द्या. पोस्टमन, मेल गार्ड आणि मल्टीटास्किंग स्टाफ, त्याच्यासाठी असलेलं पे स्केल पहा. ओके, पोस्टमन आणि मेल गार्ड साठी पे मॅट्रिक्स जे पे लेवल 3 आहे ना, त्यानुसार होते. आणि मल्टीटास्किंग स्टाफ मध्ये पे लेवल 1 नुसार होते. म्हणजे हे अप्रॉक्सिमेटली तर त्यांनी ते स्ट्रक्चर दिलेलं आहे, नवीन जे स्ट्रक्चर आहे त्याच्याप्रमाणे ते त्याचं पेमेंट होईल. दुसरं म्हणजे विद्यार्थ्यांनी फॉर्म कधीपासून भरायचे आहेत, तर 5/10/2020 म्हणजे 5 ऑक्टोबरला ही सुरुवात होते. आणि कधीपर्यंत, तर 3/11 पर्यंत म्हणजे 3 नोव्हेंबर पर्यंत मुदत आहे. 5 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर शेवटची तारीख आहे, 3 नोव्हेंबर, हे इथं लक्षात घ्या. ओके, फॉर्म भरण्याची मुदत. याच्या अगोदर जेव्हा ही एक्झाम घेतली जात होती ना, तर ती काय केलं जायचं, 10वीचे जे मार्क आहेत कॅन्डिडेटच्या 10वीच्या मार्कावरनं ते डायरेक्टली रिक्रुटमेंट दिली जायची की किती मार्क जास्त आहे. तर त्याच्यामध्ये इश्यू काय होता, तर तो म्हणजे बेस्ट ऑफ 5, कारण जे जुने कॅन्डिडेट त्यांना बेस्ट ऑफ 5 लागू होत नव्हतं, जे नवीन आहे त्यांना होतं लागू, त्याच्यामुळे तो इश्यू होत होता. तर ह्यावेळी त्यांनी एक्झाम ठेवलेली आहे. आता त्याचं स्ट्रक्चर कसं असेल, कोणत्या ठिकाणी जागा असतील, ते सर्व डिटेलमध्ये आपण पाहूया. आता याच्यामध्ये ना त्यांनी काही एज लिमिट ठेवले, म्हणजे ही एक्झाम देताना कोणाला एक्झाम देता येईल, की ज्या विद्यार्थ्यांचं एज लिमिट 18 ते 27 वर्ष एवढं आहे, तर म्हणजे कोणत्या पोस्टसाठी, पोस्टमन आणि मेल गार्डसाठी, तर ती एक्झाम यामध्ये देऊ शकतील. आणि जे मल्टीटास्किंग स्टाफ आहे त्याच्यासाठी एज ग्रुप एक लिमिट आहे, ते म्हणजे 18 ते 25. आणि याच्यामध्ये रिलॅक्सेशन आहे. रिलॅक्सेशन म्हणजे जर विद्यार्थी एखादा SC ST कॅन्डिडेटचा असेल तर 5 वर्षाची सूट मिळते, OBC असेल तर 3 वर्षाची मिळते, जर PWD या गटामध्ये येत असेल तर तो 10 वर्षाची मिळते, आणि PWD गट असेल आणि SC ST मध्ये असेल तर 15 वर्ष आहे, OBC मध्ये 13 वर्ष आहे, असं एक्स सर्व्हिसमॅन असेल तर त्याच्यामध्ये थोडस चेंजेस आहेत. म्हणजे तुम्हाला एक लक्षात घ्या, म्हणजे जरी ओपन कॅन्डिडेट असेल आणि तो जर SC ST मधला कॅन्डिडेट असेल तर त्याला पोस्टमन आणि मेल गार्डसाठी 27+5 असं एज रिलॅक्सेशन तुम्हाला मिळू शकतं. तर ही एक एज लिमिटचा क्रायटेरिया त्यामध्ये ठेवलेला आहे. आता आपल्याला पाहावं लागेल की तुम्हाला याच्यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे. पोस्टमन आणि मेल गार्डसाठी तुम्हाला क्वालिफिकेशन आहे 12वी पास. ओके, काय ठेवले त्यांनी, 12वी पास एवढंच क्वालिफिकेशन ठेवले. दुसरं म्हणजे तुम्हाला मराठी लँग्वेज येत आहे असणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात राहतो म्हणजे तुम्ही मराठी यायला हवं, कारण कोकणी मराठी ह्या लोकल लँग्वेज आहेत ना. म्हणजे जर तुम्ही गोवा पण राज्यासाठी येतं थोडंसं, तुम्हाला सेंटर जेव्हा येतील तेव्हा ते कळेल. ओके, ते सर्कलमध्ये ते कन्सिडर केलं जातं. तर मराठी लँग्वेज येणं गरजेचं आहे, 10वीला तुम्ही मराठी शिकलेलं असलं पाहिजे असंही म्हटलेलं आहे. त्यानंतर जी मल्टीटास्किंग स्टाफ ही पोस्ट आहे, या पोस्टसाठी तर क्वालिफिकेशन फक्त 10वी ठेवले. ठीक आहे, फक्त 10वी, हा मराठी लँग्वेज यायला हवं. आणि दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे 10वीपर्यंत अटलिस्ट मराठी लँग्वेज असणं गरजेचं आहे, ते पण त्यामध्ये क्रायटेरिया टाकलेला आहे. त्यानंतर येतो तो म्हणजे पॅटर्न आणि सिलेबस ऑफ द एक्झामिनेशन. याच्यासाठी पॅटर्न आणि सिलेबस कसा असेल, तर त्यांनी तो सांगितलेला आहे. आता याच्यासाठी म्हणजे जो पहिली पोस्ट आहे पोस्टमन आणि मेल गार्ड असेल, किंवा दुसरी पोस्ट आहे मल्टीटास्किंग स्टाफ, याच्यासाठी सेपरेट एक्झामिनेशन कंडक्ट होतील वेगवेगळ्या दिवशी. म्हणजे एकच एक्झाम, म्हणजे दोन्ही पदासाठी एका दिवशी एक्झाम होतील का, नाही, वेगवेगळ्या दिवसासाठी वेगवेगळ्या एक्झाम होतील. म्हणजे पोस्टमन आणि मेल गार्डसाठी एक एक्झाम होईल आणि मल्टीटास्किंग स्टाफसाठी एक एक्झाम होईल. ओके, आता याच्यामध्ये त्यांनी जो पॅटर्न ठेवला आहे याच्यामध्ये थोडस आहे. पहिला पॅटर्न म्हणजे तुमचा पहिला पेपर, जो कॉम्पिटेटिव्ह किंवा क्वालिफाईंग पेपर म्हणून त्याला ओळखलं जातं. पहिली टेस्ट ती असणार आहे कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन टेस्ट होणार आहे. कशी होणार आहे, कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन टेस्ट, हा MCQ टाईप मध्ये होणार आहे पेपर 1 मध्ये. पेपर 2 हा सुद्धा क्वालिफाईंग आहे, कॉम्बिनेशन ऑफ कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आणि जो MCQ पॅटर्न आहे, पेन पेपर डिस्क्रिप्टिव्ह पार्ट सुद्धा त्याच्यामध्ये असेल असं म्हटलंय. त्याच्यामध्ये पेपर 3 सुद्धा ठेवलाय त्यांनी, तो आहे डेटा एंट्री स्किल टेस्ट. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड टेस्टच द्यावी लागेल डेटा एंट्री साठी. ठीक आहे, आता याच्यामध्ये टाइप ऑफ क्वेश्चन, म्हणजे पहिला पेपर जो होईल कॉम्पिटेटिव्ह कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ना, तर MCQ टाइप मध्येच होणार आहे. दुसरा जो सिलेबस मध्ये ज्या पद्धतीने दिला असेल त्याप्रमाणे होईल. तो सिलेबस म्हणजे डिटेल मध्ये खाली जो आहे तो मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, तर याच्यामध्ये 3 पार्ट आहेत, पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 3.
आता त्यांनी सिलेबस देताना काय काय होईल असं सांगितलं. एक लक्षात घ्या, याच्यामध्ये क्वेश्चन किती असतील तर मॅक्झिमम मार्क, ओके, ऍज पर सिलेबस, नंबर ऑफ क्वेश्चन ऍज पर सिलेबस म्हटले, मॅक्झिमम मार्क हे 100 असतील. तुम्हाला वेळ मिळेल पहिल्या पेपरसाठी 90 मिनिटं, दुसरा पेपरसाठी तुम्हाला 60 मार्काचा असेल 45 मिनिटं वेळ मिळेल. तिसरा जो स्किल टेस्ट आहे, तुम्हाला डाटा एंट्री टेस्ट म्हणून ओळखलं जातं, त्यासाठी तुम्हाला 20 मिनिटं वेळ मिळेल. याच्यामध्ये क्वालिफिकेशन क्रायटेरिया पण ठेवलं की मिनिमम क्वालिफाईंग मार्क एवढे पडले तर तुम्ही त्या पेपरमध्ये क्वालिफाय आहात. म्हणजे एससी एसटी साठी 33, ओबीसी साठी 37, ओपन साठी 40%, ईडब्ल्यू साठी 37, पीडब्ल्यू डी साठी 33, अशा प्रकारे आहे. सेम इन म्हणजे हे पहिले जसं आहे ते दुसऱ्या पेपरसाठी. तिसऱ्या पेपरमध्ये मात्र तुम्हाला जो डाटा एंट्रीचं टेस्ट आहे तुमची, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 75% मार्क पडायला हवे ओपन साठी. मग ओबीसी साठी 5% रिलॅक्सेशन आहे आणि एससी एसटी साठी सुद्धा 5% 10% रिलॅक्सेशन तुम्हाला पाहायला मिळतं. मग आता प्रश्न उरला तो पेपर कसा. पहिला पेपर जो म्हटलं आपण 90 मिनिटाचा होईल, त्याच्यामध्ये मॅक्झिमम मार्क म्हटलेलं होतं 100. त्या 100 मार्काची फोड अशी होईल, 30 क्वेश्चन असतील जनरल अवेअरनेसवर, म्हणजे तुमचं नॉलेज कसं आहे. फॉर एक्झाम्पल इंडियन ज्योग्राफी, जनरल नॉलेज, सिव्हिक्स, इंडियन कल्चर, फ्रीडम स्ट्रगल, इथिक्स आणि मॉरल स्टडी, याच्या रिलेटेड तुम्हाला 30 क्वेश्चन राहतील. दुसरा असेल बेसिक अरिथमेटिक, म्हणजे जे अंकगणित म्हणतो आपण, बॉडमॉस रूल कसा वापरता, पर्सेंटेज कसा सोडवता, याच्यावर तुम्हाला 40 क्वेश्चन असतील. ओके, त्याच्यामध्ये त्यांनी प्रॉफिट लॉस ठेवले, सिम्पल कंपाऊंड इंटरेस्ट ठेवले, एव्हरेज ठेवले, टाइम वर्क ठेवले, टाइम डिस्टन्स ठेवले. आणि तिसरा पेपर असेल तो रिजनिंग आणि अनालिटिकल एबिलिटी, याच्यामध्ये तुम्हाला 30 क्वेश्चन असतील. ओके, अशा प्रकारे 100 क्वेश्चन होतील पहिल्या पेपरमध्ये. दुसरा पेपर जो म्हटलं आपण 45 मिनिटांसाठी कन्सिडर केलेला आहे, त्याच्यामध्ये मार्क टोटल दिलेले आहेत मॅक्झिमम मार्क 60. आता याच्यामध्ये तुम्हाला काय केलं जाणार आहे तर ट्रान्सलेशन ऑफ वर्ड फ्रॉम इंग्लिश टू लोकल लँग्वेज, म्हणजे 15 क्वेश्चन ऑफ 1 मार्क इच, म्हणजे 15 वेगवेगळे क्वेश्चन असतील ते मराठी ट्रान्सलेट करण्यासाठी एमसीक्यू टाइप मध्ये 1 मार्काला. त्याच्यानंतर लोकल लँग्वेज म्हणजे तुमची मराठी लँग्वेज मधून इंग्लिश मध्ये ट्रान्सफर करण्यासाठी 15 क्वेश्चन असतील 1-1 मार्काला. तुम्हाला निबंध सुद्धा लिहायचा आहे तुमच्या भाषेमध्ये, लोकल लँग्वेज म्हटले, लेटर रायटिंग इन लोकल लँग्वेज, किती मध्ये 80 ते 100 वर्ड मध्ये 15 मार्क साठी असेल. पॅरेग्राफ का शॉर्ट एसे पण तुम्हाला लिहावा लागेल 80 ते 100 वर्ड मध्ये, तो सुद्धा किती मिनिटांसाठी असेल, 15 मिनिटांसाठी असेल. आणि पेपर 3 जो आहे तर तुम्हाला डाटा एंट्री टेस्ट आहे तो 20 मिनिटांसाठी असणार आहे, कॉम्प्युटर बेस्ड. ओके, त्याच्यामध्ये 5+5 -5 हे तुमचं %, एवढं तुमचं त्याच्यामध्ये चुका चालू शकतील. ठीक आहे, तर 2000 की डिप्रेशन तुम्हाला टाईप करणं गरजेचं आहे. 40 मार्कासाठी ते असणार आहे. नोट म्हणले की जो पहिला पेपर आणि पेपर कंडक्टेड फॉर द पोस्ट, एक पहिला पेपर जो आहे आणि दुसरा, हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या इलिजिबल कॅन्डिडेटला देता येईल. फक्त तुम्हाला फॉर्म भरताना मात्र सेपरेट फॉर्म फी भरावी लागेल. आता फॉर्म फी बद्दल बी तुम्हाला थोडंसं डिस्कशन करणं गरजेचं होईल. मग रजिस्ट्रेशनसाठी जी प्रोसिजर आहे तर त्यांनी व्यवस्थितरित्या समजावून सांगितलेली आहे. मोबाईल नंबर, ईमेल आय डी, तुमचा जे सिग्नेचर हवी, सगळं बाकी गोष्टी पण दिलेले आहेत. रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला जो ही ऍप्लिकेशन लिंक आहे, ओके, याची जी पीडीएफ असेल तुम्हाला मी तुम्हाला टेलिग्राम, माझा जो टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवर पोस्ट करेन, पोस्ट म्हणून, ऑफिसर म्हणून. ओके, ज्यांना इंटरेस्टेड आहे फॉर्म भरायचा तर ते देऊ शकतील. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देतोय, परंतु टेलिग्रामवर सर्च करताना एमपीएससी ट्रिक्स असं सर्च करा, किंवा तुम्ही डायरेक्टली असं जर सर्च केलं @MPSC TRICKEES असं जरी सर्च करलं तर तुम्हाला 20.3K सबस्क्रायबर पाहायला मिळतील. तिथं जॉईन व्हा, कारण टेलिग्राम अटॅच असणार आपला ग्रुप पण आहे, तिथं पण बरेचसे विद्यार्थी आहेत. तर याची लिंक व ही पीडीएफ तुम्हाला तिथं अवेलेबल होईल. तर अगोदर तुम्हाला लिंक ही दिलेली आहे, याच्यावर जाऊन क्लिक करून ते फॉर्म भरायचं आहे. आता याच्यासाठी असलेली फॉर्म फी पहा. पोस्टमन आणि मेल गार्ड साठी बघितली 500 रुपये आहे. कोणासाठी? ओपन वाले, ईडब्ल्यूएस वाले आणि ओबीसी वाले. एससी एसटी साठी आणि पीडब्ल्यूडी फिमेल ट्रान्सवुमेन असतील, महिलांसाठी मात्र 100 रुपये आहे पोस्टमन आणि मेल गार्ड साठी. एमटीएस साठी, ओपन साठी, ईडब्ल्यू साठी सुद्धा 500 आहे. जर समजा तुम्ही दोन्ही फॉर्म भरले, पोस्टमन साठी पण भरला आणि एमटीएस साठी भरला, तर तुम्हाला 1000 रुपये फॉर्म फी पडेल ओपन मध्ये असाल तर. तुम्ही जर एससी एसटी मध्ये असाल तर 200 रुपये, ओके, पीडब्ल्यूडी मध्ये असाल तरी 200, फिमेल असाल तरी तुम्हाला 200 पडेल. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या एक्झाम होतील तुमच्या वेगवेगळ्या दिवशी, त्याच्यामुळे तुम्हाला सेपरेट फी 500-500 रुपये भरावी लागेल. आता महत्वाचं राहिलं महाराष्ट्रामध्ये सेंटर किती, तर एकूण 25 सेंटर आहे, ते 25 गोव्यासाठी ठेवले एक तिकडचं, तर ते कन्सिडर करू नका. बाकी राहिलेले 24 सेंटर आहे. ठीक आहे, म्हणजे अहमदनगर, अकोला पासून पुणे आहे, मुंबई आहे, सातारा, सांगली, कोल्हापूर, ओके, हे सगळे तुम्हाला सेंटर पाहायला मिळतील. तुम्हाला सेंटर सिलेक्ट करताना कोणतेही 2 सेंटरचा चॉईस द्यायचा आहे. किती सेंटरचा चॉईस द्यायचा आहे तुम्हाला? 2 सेंटरचा चॉईस द्यायचा आहे, त्याच्यानुसार तुम्हाला ते सेंटर मिळेल.
जो ऑनलाइन फॉर्म भरायचा आहे तर त्याची सुरुवात होते 5 ऑक्टोबर पासून, ठीक आहे, 5 ऑक्टोबर पासून, आणि शेवट होतोय तो 3/11 म्हणजे 3 नोव्हेंबरला तुमचा रात्री 12 वाजता 3 नोव्हेंबरला तुमचं काय होईल तर त्याची क्लोजिंग डेट आहे हा फॉर्म भरण्याची, ठीक आहे, तर हे लक्षात असू द्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोस्ट कशा असतील, तर ही पोस्टमन पदासाठीचे जे कॅटेगरी आहे म्हणजे मुंबई जीपीओ पासून मुंबईमध्ये वेगवेगळे डिव्हिजन आहे त्या डिव्हिजनमध्ये असणाऱ्या जागा, ओके, स्ट्रक्चर दिलेलं आहे या पीडीएफमध्ये, ठीक आहे, तर त्या पीडीएफची लिंक सुद्धा मी ज्या पीडीएफ मी टेलिग्राम चॅनलवर टाकणार आहे त्या पीडीएफची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली देतोय. फक्त त्या लिंकवर क्लिक करून तो चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ती पीडीएफ पाहता येईल, ओके, लक्षात घ्या. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला खाली त्याची मी लिंक देतोय, हे लक्षात घ्या, ओके. बरेच ह्याच्यामध्ये बरेच कॅटेगरी आहेत, बरेच डिव्हिजन आहेत, ओके, तुम्हाला कळत असेल किती डिव्हिजन आहेत ह्याच्यामध्ये, ठीक आहे, हे एवढ्या डिव्हिजन आहेत, प्रत्येक डिव्हिजनला वेगवेगळ्या जागा आहेत, ते पाहून तुम्ही तुमच्या कॅटेगरीला कुठे जागा आहे तो फॉर्म तुम्ही भरू शकता, ओके. मेल गार्डसाठी सुद्धा हे जागा आहेत, एकूण 1371 टोटल जागा होतात महाराष्ट्रामधल्या, तर तुम्ही याचा नक्की फायदा घ्या, जे इंटरेस्टेड आहेत तर त्यांनी नक्की फायदा घ्या. शेवटचं पद होतं एमटीएस पद, ओके, मल्टीटास्किंग स्टाफ, त्याच्यामध्ये रिजन वाईज त्यांनी जागा दिलेत, म्हणजे ऑफिस गोव्याचं असेल, नाशिकचं असेल, नागपूर मुंबई मुंबई असं बरंचसं खाली दिलेलं आहे, एक लक्षात असू द्या. तर या संधीचा नक्की फायदा घ्या. दुसरं म्हणजे तुम्ही अनअकॅडमीवर सुद्धा माझे लाईव्ह लेक्चर पाहू शकता, ते सर्वच्या सर्व फ्री आहेत, त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देतोय. दररोज आपण फ्री क्लास घेतोय, फ्री क्लासला तुम्हाला काही जाणार नाही, फक्त ऑनलाईन तुम्हाला येऊन पाहायचं आहे, तुम्हाला ते फ्रीमध्ये पाहायला मिळेल, ओके. तर अनअकॅडमी लर्निंग ऍप डाऊनलोड करा, ते कसं डाऊनलोड करायचं त्याबाबतचा व्हिडिओ सुद्धा खाली पोस्ट करतोय. दुसरं म्हणजे अनअकॅडमी लर्निंग ऍपवर तुम्ही अजय कुमार गोसावी एमपीएससी सेक्शनमध्ये जाऊन अजय कुमार गोसावी सर्च करा आणि तिथं तुम्ही मला जॉईन होऊ शकता, ओके. थँक्यू.